बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हैसाळा येथील सामूहिक हत्याकांड प्रकरणी सोलापुरातील मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान याला मिरज पोलिसांनी शुक्रवारी सोलापुरात आणत शुक्रवारी रात्री त्याच्या मुस्लिम पाटशा पेठ येथील घराची झडती घेतली. जवळपास 8 तास चाललेल्या या झडतीमध्ये पोलिसांनी त्याच्या घरातून विविध वस्तू जप्त केल्या. यासाठी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. म्हैसाळा येथील डॉक्टर माणिक वणमोरे आणि शिक्षक पोपट वणमोरे या बंधूंना गुप्तधनाच्या अमिषाने त्यांच्या कुटुंबातील 9 जणांना विष पाजून हत्या केल्याचा आरोप मांत्रिक अब्बास बागवाणे याच्यावर आहे. या प्रकरणी त्याला व त्याचा साथीदार धीरज सुरवसे याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान त्याला सोलापुरात आणल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यास सुरुवात झाली. झडतीच्या वेळी कोणत्याही व्यक्ती बिल्डिंगच्या आवारात प्रवेश करणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. शिवाय यावेळी घराच्या खिडक्याही बंद करण्यात आल्या अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली होती. रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी झडती प्रक्रिया थांबवली. त्यानंतर आरोपीला घेऊन पुन्हा सांगलीकडे रवाना झाले अशी माहिती सूत्रांनी दिली. आज इथं काय पंचनाम्यामध्ये काय झडतीमध्ये काय सापडलं तुम्हाला? म्हैसाळमध्ये जे मर्डर झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही सदर मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला या ठिकाणी त्याची घर झडती पंचनामा आणि इतर अनुषंगिक तपास करण्यासाठी आलेलो होतो. सविस्तर जी काही प्रेस नोट आणि असेल ती उद्या माननीय आयजी साहेब घेणार आहेत. सर्व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.